मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा थंबनेल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ 12वे अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील VIMP क्वेश्चन आणि त्यामधील सहसंबंध पूर्ण करा हा जो प्रश्न पहिल्यात येणारा प्रश्न आहे त्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेच्या एकूण 5 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, तर ह्या 5 प्रश्नपत्रिकेंचा आपण विचार करूयात. आणि यामध्ये हा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आला, किती प्रश्न विचारण्यात आले, कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले, कोणत्या प्रकरणांवरती ते प्रश्न आहेत, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे. तर चला सुरू करूयात. यापूर्वी आपण इतर प्रश्नांच्या संदर्भात देखील बोर्ड परीक्षेला कोणकोणते प्रश्न आले त्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, हे सर्व व्हिडिओ पहा. यानंतर देखील आपण जे पहिल्या प्रश्नातले इतर काही प्रश्न आहेत की जे रिपीटेडली विचारण्यात आलेले होते त्यांचाही विचार करणार आहोत. तर 12वी बोर्ड परीक्षेसाठी हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला या विषयात पास होण्यासाठी मदत करणार आहेत. प्रत्येक ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातले काही सोपे प्रश्न असतील की जे तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही एकदा विचार केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर लक्षात राहिलेले असतील, तर थोडे थोडे प्रत्येक प्रश्नातले काही प्रश्न जर तुमच्या लक्षात राहिले तर त्याच्यातून नक्कीच तुम्ही पास होण्यात पदगुण मिळू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत आहेत तर त्यांनाही याच्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन, काही अभ्यास करण्याची ट्रिक्स लक्षात येईल. तर चला हे प्रश्न विचारत घेऊयात, कोणते प्रश्न आहेत. आता कोणत्या परीक्षेत हे प्रश्न विचारण्यात आले हे आपण या ठिकाणी विचारात घ्यायचं नाही, कोणते प्रश्न आलेत आणि कोणत्या प्रकरणांवरती आहेत याचाच विचार आपण या ठिकाणी करतो आहे. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं तर पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता, सूक्ष्म अर्थशास्त्र झाड स्थूल अर्थशास्त्राचा संबंध विचारलेला होता. सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध झाडाशी आहे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र एका झाडाचा अभ्यास करतं असं त्याचा अभ्यासाची पद्धत आहे. तर मग स्थूल अर्थशास्त्राची पद्धत कशा पद्धतीची आहे, तर ती संबंध येणारे पुढं जंगल. त्यानंतर आहे एक ग्राहक एका ग्राहकाच्या मागणीला वैयक्तिक मागणी म्हटलं जातं, तर मग आपल्याला पुढं संबंध कसा लावायचा आहे, अनेक ग्राहकांच्या मागणीला काय म्हटलं जाईल, अनेक ग्राहकांच्या मागणीला आपण बाजार मागणी म्हणतो आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, पहिलं चौकोन दिले रिकामी आणि पुढं म्हटले खाली उतरणारा वक्र, मग आपल्याला हा संबंध पूर्ण करायचा, पण त्यासाठी पुढचा संबंध विचारात घ्या. पुरवठा वक्र वर जाणार आहे, म्हणजे पुरवठा वक्राची माहिती दिली की तो वर जाणार आहे, मग खाली उतरत जाणारा कोणता वक्र आहे, तो असतो मागणीचा वक्र. चौथा प्रश्न, किंमत निर्देशांक भाववाढ मोजण्यासाठी विचारात घेतले जातात, मग शेती उत्पादन विचारात घेण्यासाठी कोणता निर्देशांक असेल, त्याला आपण कृषी उत्पादन निर्देशांक किंवा कृषी निर्देशांक असं देखील म्हणू शकतो. पाचवा आहे, पहिला संबंध रिका म्हणजे अपूर्ण दिलेला आहे, पुढचा दुसरा संबंध विचारात घ्यावा लागेल. मग भारतीय स्टेट बँक व्यापारी बँक आहे, म्हणजे व्यापारी बँकेचं उदाहरण आहे ते, तर मग मध्यवर्ती बँकेचं उदाहरण काय येईल, मध्यवर्ती बँकेचं उदाहरण आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही मध्यवर्ती बँक आहे. तर असे हे प्रश्न विचारण्यात आलेले होते. यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो पुन्हा या ठिकाणी कुठला दिसतो आहे, पहिल्या प्रकरणातला, म्हणजे आत्तापर्यंत जेवढे प्रश्न पाहिले ना त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नातले प्रश्न पहिल्या नंबरलाच आपल्याला दिसत होते. त्यानंतर मागणीचं प्रकरण आहे, पुरवठ्याचं प्रकरण आहे, निर्देशांकाचं प्रकरण आहे आणि नाणेबाजाराचं प्रकरण आहे. आता हे आधीचे जे प्रश्न पाहिलेत त्या प्रश्नांमध्ये देखील हेच प्रकरणं आपल्याला दिसत होती, म्हणजे जास्त प्रश्न ह्या प्रकरणांवरती विचारले जातात. यानंतर ही दुसरी प्रश्नपत्रिका आहे, त्यामध्ये पहिला सहसंबंध पुन्हा पहिल्याच प्रकरणावर दिसते बा, स्थूल अर्थशास्त्र संबंध अपूर्ण आहे. दुसरा संबंध जर विचारात घेतला तर त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत आहे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून देखील ओळखलं जातं. तर मग स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखले जाते. दुसरा सहसंबंध, प्रत्यक्ष मागणी अन्नधान्य व भ्रमणध्वनी, म्हणजे त्याचं उदाहरण दिले प्रत्यक्ष मागणीचं. मग आपल्याला पुढं भूमी व श्रम हे कोणत्या मागणीचं उदाहरण आहे हे विचारात घ्यावं लागतं, तर ते उदाहरण आहे अप्रत्यक्ष मागणीचं. त्यानंतर तिसरा संबंध, संपूर्ण लवचिक मागणी, त्याचं इंग्रजीतली
समीकरण दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे, ई डी इज इक्वल टू, ई डी मीन्स टू इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू, आडवा आठ आहे तो इन्फिनिट म्हणून वापरला जातो, म्हणजे अनंत, त्याचा अर्थ अनंत आहे. तर मग पुढं आपल्याला ई डी इज इक्वल टू वन दिले, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू वन. मग एक उत्तर आल्यावरती आपण कोणती लवचिकता म्हणतो, एकक लवचिक मागणी, म्हणजे इथं काय यायला पाहिजे, एकक लवचिक मागणी. चौथा आहे उत्पादन पद्धत मालसाठा म्हणून ओळखली जाते, तर मग घटक पद्धत ही कोणत्या नावाने ओळखली जाते, घटक पद्धत ओळखली जाईल मित्रांनो उत्पन्न पद्धत नावाने, कारण याच्यात उत्पादन घटकांच्या उत्पन्नांचा विचार केलेला असतो. त्यानंतर पाच वैयक्तिक उत्पन्न, अपूर्णय संबंध, इथं आपल्याला काही विचार नाही करायचं, लगेच दुसरा पुढचा संबंध पूर्ण दिलेला पहा. वस्तू आणि सेवा कर अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजे हे करांचं उदाहरण आहे अप्रत्यक्ष करांचं. मग आपल्याला पहिल्या संबंधात पण तसंच विचार करावा लागेल, वैयक्तिक उत्पन्न कोणत्या कराचं उदाहरण आहे, हे आहे प्रत्यक्ष कराचं उदाहरण, असे हे प्रश्न आहेत. आता याच्यात आपल्याला विचार करावा लागेल कोणकोणती प्रकरणं विचारात घेतली होती. पहिलं प्रकरण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणजे मागणीचं प्रकरण, लवचिकतेचं प्रकरण, राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे, आणि सार्वजनिक वित्त व्यवहारांचं प्रकरण आहे. एक दोन प्रकरणं बदलले पण काही प्रकरणं तशीच आहेत, म्हणजे जसं मागणीचं प्रकरण आहे, पहिलं प्रकरण आहे, ते तसंच प्रकरणं आहेत. त्यामुळं अभ्यास करताना आपल्याला त्या गोष्टींचा विचार करायचा आहे, आणि फार सोपे प्रश्न आहेत, एवढे अवघड पण प्रश्न बोर्डात विचारले जात नाही आहेत. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे बाई, यामध्ये पुन्हा सूक्ष्म अर्थशास्त्रात झाड आणि स्थूल अर्थशास्त्र जंगल हा सहसंबंध आला. सामान्य वस्तूची किंमत व मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो, म्हणजे मागणीच्याच प्रकरणावरती आहे. गिफेन वस्तूचा संबंध कसा असतो, इथे व्यस्त संबंध आहे. गिफेन वस्तूच्या बाबतीत समसंबंध आहे, म्हणजे किंमत वाढली की मागणी वाढते, किंमत कमी झाली की मागणी कमी करतो गिफेन वस्तूंची, म्हणून तो सहसंबंध आहे. त्यानंतर तिसरा आहे पूर्ण स्पर्धा, संबंध दिलेला नाही, पुढचा पाहावं लागेल. मक्तेदारीत एकच विक्रेता आहे, मग पूर्ण स्पर्धेत किती विक्रेते, म्हणजे पूर्ण असलेला संबंध विचारात घेऊन आपल्याला अपूर्ण संबंध लावायचा असतो. मक्तेदारीत एक विक्रेता आहे, पूर्ण स्पर्धेत किती विक्रेते, असंख्य विक्रेते, अनेक विक्रेते तर आपल्या दुसऱ्या मक्तेदारी युक्तीमध्ये. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, असंख्य विक्रेते असं म्हणावं लागेल. त्यानंतर चार, पहिला संबंध अपूर्ण, दुसऱ्याकडे जाऊयात. सरासरी प्राप्तीचं सूत्र दिले पा, एकूण प्राप्ती भागिले एकूण नग संख्या, सरासरी प्राप्ती काढायचे. मग एकूण प्राप्ती काढायचे सूत्र काय, एकूण नग संख्या गुणिले किंमत. पाचवा, पहिला संबंध अपूर्ण, दुसरा पा, उत्पन्न पद्धत घटक पद्धत. आता हा पण प्रश्न रिपीट झाले बा, याच्या आधीच्याच याच्यात आपण पाहिलं होतं, उत्पादन पद्धत वस्तू व सेवांच्या उत्पादनावरती भर देते ती, म्हणून तिला मालसाठा पद्धत म्हणतो आपण, आणि उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत म्हणतो. नेक्स्ट पुढचा पाहूयात, सहसंबंध पूर्ण करा. पेन आणि शाही संबंध अपूर्ण आहे, पण पुढचा दिला आहे चहा आणि कॉफी पर्याय वस्तू आहे, म्हणजे पर्याय वस्तूंचं उदाहरण आहे. मग पेन आणि शाही कोणत्या वस्तूंचं उदाहरण आहे, पूरक वस्तूंचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र जंगल, तीन वेळा मित्रांनो प्रश्न आला आहे, पाच प्रश्न पत्रिका झालेल्या आहेत, त्याच्यात तीन वेळा हा फरक सहसंबंध आलेला आहे. त्यानंतर तिसरा बा, पहिला अपूर्ण आहे, दुसऱ्याकडे जाऊया. पी वन चालू वर्षातली किंमत दाखवतो, मग मूळ वर्षातली किंमत दाखवण्यासाठी कुठलं अक्षर आणि कोणतीही संख्या वापरली जाते, पी झिरो, प्राईज झिरो म्हणजे मूळ वर्षातले. त्यानंतर चौथे मागणी वक्र अपूर्ण दिलं आहे, पुरवठा वक्र वर जाणारा, मागणी वक्र खाली येणारा, हा पण प्रश्न रिपीट झाला. सोपे सोपे प्रश्न आणि तेही रिपीट रिपीट होत आहेत, म्हणून मी ही जुन्या क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत, त्या तुम्हाला कळाव्यात आणि त्याच्यातला प्रश्नांचा अंदाज यावेत. म्हणजे बरेच विद्यार्थी विचारायचे की सर तुम्हाला कसे कळतात प्रश्न रिपीट होत आहेत ते, तर त्यासाठी मित्रांनो आपण हे टेक्निक वापरत होतो की जुन्या क्वेश्चन पेपर विचारात घ्यायच्या, ते मध्ये कोणती प्रकरणं विचारली जातात ते विचारात घ्यायचं आणि मग आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन देत होतो.
त्यानंतर पाचवा तात्विक अडचण सांगितलेली आहे हस्तांतरित देणे, म्हणजे तात्विक अडचणीतला एक मुद्दा ह्या ठिकाणी घेतलेला आहे. मग मालसाठ्याचे मूल्य हे कोणत्या अडचणींच्या बाबतीतला मुद्दा आहे, तो आहे संकल्पनात्मक सॉरी संख्यात्मक किंवा त्याला व्यावहारिक अडचणी म्हणतो आपण संख्यात्मक, कारण इथं संख्या विचार मूल्य म्हणजे संख्या विचारात घेतली म्हणून ती संख्यात्मक किंवा व्यावहारिक अडचण आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे सहसंबंधांचे प्रश्न पाहिले. पुढचा व्हिडिओ आपला येतो आहे तो गटात न बसणारा शब्द, तर तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि सहसंबंधांचे आता इथं प्रश्न कोणत्या प्रकरणावरती आहेत, पुन्हा पहिलं प्रकरण आहे, मागणीचं प्रकरण आहे, निर्देशांक आहे, पुरवठ्याचं प्रकरण आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे. तेच प्रकरणं याच्यातली तीन चार प्रकरणं तर रिपीट होत आहेतच, त्यामुळं आत्तापर्यंत जेवढी प्रकरणात सहसंबंध विचारले गेलेत ना त्या सगळ्या प्रकरणातले सहसंबंध पाहून घ्या बरं. राष्ट्रीय उत्पन्न किंमत निर्देशांक असेल, पुरवठा असेल, त्यानंतर मागणी असेल, पहिलं प्रकरण असेल, या प्रश्नांमधलेच या प्रकरणामधलेच प्रश्न रिपीट होत आहेत, तर त्याच्यातले संबंध पाहून जायचे आहेत. ऑलरेडी आपण प्रकरणानुसार VIMP क्वेश्चन दिलेले आहेत. आत्ता सध्या माझ्याकडे ती फाईल डिलीट झालेली असल्याने तुम्हाला मला ते सेपरेट करून पुन्हा प्रश्नांवाईज क्वेश्चन देता आले नाहीत, म्हणजे सहसंबंधातले मी त्या सगळ्या प्रकरणातले एका बाजूला काढून तुम्हाला दिले असते, ते फाईलच डिलीट झालेलं आहे. तर ते तुम्हाला करायचे काम आहे. व्हिडिओ आपल्या अपलोड आहेत, प्रकरणांनुसार अपलोड आहेत, प्रकरणं पाहा ते आणि त्याच्यात दिलेले सहसंबंध करून जा. काही तुम्हाला इतर प्रश्न करण्याची गरज नाही. तर चला मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. इतर राहिलेल्या अजून पहिल्या प्रश्नातल्या प्रश्नांसोबत, तोपर्यंत नमस्कार.